बीजेपी मन से गठबंधन पर एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने प्रतिक्रिया दी है कि जब भारतीय जनता पार्टी मनसे में शामिल होती है तो हिंदी और मराठी बोलने वालों का मुद्दा उठ सकता है। जयंत पाटिल इन दिनों विदर्भ के दौरे पर है। यात्रा का समापन मंगलवार को नागपुर में हुआ। इस दौरे के दौरान जयंत पाटिल विदर्भ के विभिन्न जिलों में गए। इस मौके पर जयंत पाटिल ने कहा कि एनसीपी सदस्य पंजीकरण अभियान चल रहा है और यह दौरा इस अभियान को गति देने के लिए है। एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने नागपुर में पत्रकारों से बात करते वक्त प्रतिक्रिया दी। पक्षाचे सदस्यत्व नोंदणीची मोहीम चालू आहे, ती अत्यंत अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या मोहिमेला अधिक गती देण्याचं काम करण्यासाठी मी सर्व विदर्भाचा दौरा केला। 2-3 जिल्हे सुटलेले आहेत पण अतिशय चांगला प्रतिसाद विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी या कामासाठी द्यायला लागलेले आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा का दौरा होता? नाही, पक्ष संघटनेत निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीच्या आधी मत पक्षाची सदस्यत्व मोहीम क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। मनसे आणि भाजपची जवळीकता वाढताना दिसते, फडणवीस भेट झाली असंही कळतं, आज बावनकुळे पण राज ठाकरे यांना भेटून आले आणि राज ठाकरे पण पुढच्या महिन्यात विदर्भात येत आहेत। ठीक आहे, ते त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही काही भाष्य करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आमच्या महानगरपालिका नागपूर या त्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आहे, सर्व कार्यकर्त्यांची बैठक आहे, पक्षाच्या वाढीसाठी विचारविनिमय देखील आम्ही इथं करतो।